या बातमीचे प्रायोजक आहेत ट्विंकल इंग्लिश मीडियम स्कूल सोलापूर। पैशाच्या व्यवहारावरून शिंगोली तालुका मोहळे ते दोन गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडलाय। 30 मे रात्री 9 सुमारास हा प्रकार घडलाय। दोन्ही गटातील 3 जण जखमी झालेत। जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। वनिता साधू खटके वयवर्ष 42, रोहन सहदेव खटके वयवर्ष 25 अशी एका गटातील, तर सुजाता रामचंद्र खटके वयवर्ष 45 अशी दुसऱ्या गटातील जखमींची नावे आहेत। मंगळवारी रात्री 9 सुमारास वनिता या घरासमोर थांबल्या होत्या, त्यावेळी रामचंद्र सिद्राम खटके, सुजाता खटके, वैभव खटके, अनिता खटके व इतर एकाने पैशाच्या कारणातून त्यांना मारहाण केली। या भांडणात रोहन यालाही मारहाण झाली आहे। दरम्यान सुजाता खटके यांना रोहन सहदेव खटके, सहदेव सूर्यभान खटके, वनिता सहदेव खटके व इतर एकाने लाता भुक्क्याने मारल्याने त्यांच्या पोटाला व डोळ्याला जखम झाली आहे। कामतीच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून सुजाता यांना पती रामचंद्र व वनिता यांना मुलगा रोहन यांनी उपचारास दाखल केलं। या घटनेची नोंद सिव्हिल चौक पोलीस चौकीत झाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।